आणि नमस्कार सगळ्या भावानी बहिणींना, नमस्कार सगळ्यांना. चला आज भाऊ बहिणींनो नवरात्रीचा पहिला दिवस, आज घटस्थापना. तर नवरात्रीच्या आमच्या सगळ्या भावांना आणि बहिणींना हार्दिक आणि लाख लाख शुभेच्छा तुमच्या पूनमताईकडून आणि तुमच्या पूनमताईच्या सहपरिवाराकडून. तर आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे, एकदम भारी वाटतंय. नवरात्री सुरू झाली, आता नऊ दिवस उपवास. तर अजून फराळाचं ह्याचं तर काय आणलं नाही भाऊ बहिणींनो, आणावं लागल, तालुक्याला जावं लागल तुमच्या पूनमताईला फराळाचं हे करायला, म्हणजे फराळ ही आणायला. त्यात काय झालंय माहितीये का, शिवन्याची तब्येत बिघडली. हो शिवन्या अगं झोपली होती काही, तर तिची रग आहे, झोपेत न गेली, उठून बाहेर गेली. तर शिवन्याची तब्येत बिघडली जरा, तिला थंडी ताप आणि काय झालंय खोकला, सर्दीन खोकला झालेला आहे. तर तिला पण दवाखान्यात न्यावी लागल. तर मस्त पैकी तुमची पूनमताई म्हणती तालुक्याला जावं, फराळाचं बी घेऊन यावं, शिवन्याला बी दवाखान्यात घेऊन जावा. पण अजून काही कन्फर्म झालं नाही. आणि आज नवरात्रीचा पिवळा कलर आहे, तर पिवळी साडी नेसली मी ह्या वेळेस, कलर नुसार साडी नेसली या, नाही तर दर नवरात्रीला काय जसं आपलं येईल ना तशाच साड्या नेसती, एवढं हे करत नाही, पाळत नाही. आमच्याकडे नाही ती, कुणी जशा जशा येतील तशा साड्या नेसते ती. होय आपल्याकडे पाहिजे का, म्हणजे असं ह्याच्यानुसार नाही तर घालत. आता कसं आहे, बाहेर आहे ना, नवरात्री असली ना की ज्याच्या त्याच्या गावात परंपरेनुसार चालतात, पण आमच्या गावात नाहीत परंपरेनुसार चालत. आणि तुम्हाला सांगते काय, आज परत माझी ही बाजू सुजली, दुखाय लागली बर का, पण टाकलंय कानात टाकून चालली. काय करणार, अपूर्वा म्हणते आपण दोघे जाऊ शिवण्याला घेऊन दवाखान्यात. चल ना उरक उरक, ती पिशवी लिहून दे पियाकडे. निमा अर्धा पसारा राहिला होता लावायचा, ती लावला. तर चला आता आहे ना, आवरून झालंय मग सगळं भाऊ बहिणीनं. आणि मस्त पैकी आज नवरात्रीचा दिवस आहे, एकदम भारी वाटतय. पुरीला बी आज सुट्ट्या येत नवरात्री घटस्थापनेच्या, तर पियाने आज स्वयंपाक मस्त पैकी बनवलाय, मला जेवायचं नाही म्हणून. आज माझा उपास आहे म्हणून बापाला चांगलं चांगलं करून घातलं तिने. होय तर ती साडी मी धुवायला काढली, ही टाकून द्या काढलंय आणि ती ठिवाय काढलंय. बरं वाटतंय का तुला, काय होत या उलट्या झाल्या. होय चला दवाखान्यात, दवाखान्यात जावं लागेल आता, उलट्या व्हायला लागल्या. बघ कालपासूनच खोकच होती, खुकून उलट्या झाल्या. चला दवाखान्यात जायचंय, शिवण्याला घेऊन दवाखान्यात जाते भाऊ बहिणीनो. आणि हे उरक ना, तिला माग धरून बच्ची. कस आहे मोठ्या माणसाचं आपलं दुखायला लागलं तर माणसाला ही होत, म्हणजे काय नाही वाटत, सहन करत. पण लेकरांचं दुखायला लागल्यावर लय डोक्याला टेन्शन वाढत भाऊ बहिणी. माझ्या तर लय वाढत आधीच, काय सांगायचं तुम्हाला. आता मी डोकं विचारते आणि निघते तिला घेऊन, म्हणजे दवाखान्यात.
ती दुह्याला ठेव आणि ही गठुड बांधून चिचवर तिकडं टाक. मग परत तळ्यात तिकडं टाकून द्यायचं. माझा पण होगा हे डोळाला दुखतोय भाऊ बहिणीनं. आणि तुझा आली माझ्या पण माझा आहे ना ही अर्धी साईड दुखायला लागली जास्त. पण आता आपलं कसं आहे आपण मोठं माणूस कसं बी सहन करतो. तशी बारक्या लेकर हो का आता माझा डोळा बघा ह्यो ही झाला हो का ही सुजलंय ही साईड सुजली माझी. पण असं द्या माणूस मोठं माणूस कसं बी सहन करतो. तशी लेकरांच्यात पण सहन करण्याची शक्ती असते बरं का क्षमता असते. म्हणूनच मी चष्मा लावते नाही तर मी चष्मा लावत नव्हते. मी चष्मा लावत नाही 2 वर्ष झालं मला चष्मा लागलेला पण लावत नाही चष्मा. पण आता काय आहे डोकंच नाही दुखतंय त्याच्यामुळे लावावं लागतोय. शिवण्या तर झोपली बघा अजून खिडक्याचं पडदण ती लावायचं राहिल्या तर अगं ती हँगर लावाय हँगर लावावं लागते यार. तुला सांगून करायला लावायची का राहुदी बाई एखादी कास्ती फिरते दे दुसरा 13 महिना करून मग ती खाली पडलेली आहे कुठं मी पडते आपुवा दूर उरात घेतली सर. उरक पटापटा म्हणजे शिवण्याला घेऊन जाऊ दवाखान्यात. तालुक्यात जावं लागल भाऊ बहिणीनो दवाखान्यात. लेकराचं दुखाय लागल्यावर दम निघाय निघतो का आपल्याला. ती दुखाय लागल्यावर त्यांनी सारखं घेंगडावं. तसं तर माझं बी हो का ही दुखतंय. मला गाडी चालवायला म्हणल्यावर जरा त्रास वाटल म्हणून तर मी हाल ना कुठं नको वाटतंय. पण आता शिवण्यासाठी आहो किराणा दुकानात जायचंय. किराण्याचे दुकान श्रीमंत बालरोग तज्ञ. हा बालरोग तज्ञ डॉक्टर कडे जावं लागेल. हा मग काय गोल जाते तू मग काय दे घ्या वाटलं तरी घ्यावं लागतं जीवाला बरं वाटायसाठी. जीवाला बरं वाटाय घ्यायचं म्हणल्यावर इंजेक्शन घ्यावं लागतं. बाहेर जाऊन लोक इचार इथं मग इचरूच. मी काय येड वाकडं इचारणार निघणार. हिचं इचरावं लागेल डोक्स. तेल आण हिला तेल लाव पिया तेलाची वाटली आणि हिला तेल लाव बघ कसा काळा चेहरा पडलाय आहे का दुखण्याने काळा टिकून. लेकरांचं दुखाय लागल्यावर नाही बघा हे भाऊ बहिणी. तर चला भाऊ बहिणी ना मी परत आता तालुक्यावर आल्यावर तर काढीनच व्हिडिओ. आज काय तुमच्या पुनमताईला जरा शिवण्याची तब्येत खराब असल्यामुळे तिला घेऊन जायचं दवाखान्यात. तालुक्यावरनं जर आली मी तर काढून व्हिडिओ आणि फराळाला मी बघू काय काय आणावं फराळाला. आता ती भगर दळून आणावी लागेल. 9 दिवसाचा उपास आहे ना त्याच्यामुळं. तिला ताप पण आणती आता जरा नाहीये पण हाय नॉर्मल ताप आहे उलट्या होत्या त्या फुकून फुकून. तर चला भाऊ बहिणी ना घ्या सगळ्यांनी आपापली काळजी. भेटू पुढच्या वेळेमध्ये. बाय बाय.